नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बार्शी तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. बार्शीकरांना कोट्यवधी रुपयाला गंडविणाऱ्या विशाल फटे यास 10 दिवसाची पोलीस कोठडी. आता बातमी विस्ताराने. बार्शीकरांना कोट्यवधी रुपयाला गंडविणाऱ्या विशाल फटे यास न्यायालयानं 10 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पैसे गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांचा नफा देतो असं म्हणून बार्शी तालुक्यातील नागरिकांना कोट्यवधी रुपयाला गंडा घालणाऱ्या विशाल फटेवर गुन्हा दाखल झाल्यावर स्वतः पोलिसात हजर झाला होता. आरोपी फटे यास दिनांक 18 रोजी न्यायालयात हजर केलं असता त्यास 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी दिली आहे. प्रतिनिधी तानाजी घोडके यांचा रिपोर्ट. आज सदरचे प्रकरण येथील आरोपींना काल रोजी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला हजर झाला आणि त्याची अटक केली. अटक केल्यानंतर त्याला 24 तासात प्रॉपर कोर्टासमोर हजर करणे जरुरीचं असल्यामुळे त्याला आज रोजी पुढील तपासासाठी पोलीस कस्टडी मिळण्यात आम्ही पोलीस तपासदारांनी तपासिक अंमलदारांनी अर्ज दिलेला आहे. त्याप्रमाणे यातील आरोपीने बार्शीकर जनतेस 1,10,00,000 गुंतवा, 1 वर्षानंतर 6 कोटी तुम्हाला देतो अशा प्रकारचे खोटे प्रबोधन दाखवलेले आहेत. त्यांनी 3 वेगवेगळ्या कंपन्या आपल्या आणि आपले नातेवाईक घरचे कुटुंबीय यांच्या नावाने त्यांनी काढलेले आहेत आणि सदर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बार्शीकर जनतेचा पैसा जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडे जवळजवळ 18 कोटीची रक्कम या आरोपीने हडप केलेली आहे. तसंच यातील आरोपी हा यातील मास्टर माइंड आहे. त्यांनी लोकांना वेगवेगळे आश्वासन दिले, सुरुवातीस काही परतावा दिला व त्यानंतर ज्यावेळेस ते अशक्य झालं त्यावेळेस तो इथून पुढे 9 तारखेपासून गायब झालेला आहे. त्याप्रमाणे यातील आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी कशा कंपन्या स्थापन केल्या याची सखोल माहिती घेण्याची आहे. तसेच यातील आरोपीकडून जे काही रक्कम गुंतवणूकराने गुंतवलेली आहे ती रक्कम त्यांनी आपल्या नातेवाईकाच्या नावाने गुंतवलेली आहे का किंवा त्याच्याप्रमाणे त्यांनी कुठल्या प्रॉपर्टी खरेदी वगैरे काय केलेल्या आहेत का. तसेच ते वेगवेगळ्या ठिकाणी पण आपण कंपन्या स्थापन केल्याची अशी माहिती आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन त्या कंपनीचा आपण शोध घेण्यासाठी यातील आरोपी पोलीस कस्टडी करू जरुरी आहे. त्यासाठी मेहरवानी आल्यास 14 दिवसही पोलीस कस्टडी म्हणून आम्ही अर्ज केलेला होता. मेहरवान न्यायालयाला आमचा युक्तिवाद ऐकून सदर आरोपींना 10 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. 27 तारखेपर्यंत पुढचा डिटेल तपास त्याच्याकडून. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.